नमस्कार बंधू भगिनींनो मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज कामाच्या एवढ्या व्यस्ततेमधून सुद्धा मी आपणा समोर आलो आहे कारण आजचा विषय तितकाच महत्त्वाचा आहे आणि हा विषय म्हणजे गुरुदीक्षा आपल्या भारतीय संस्कृतीनं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा म्हणून गुरुला गौरवलेला आहे गुरुचं स्थान ईश्वराच्या बरोबरीचं आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण गुरूंना खूप मानाचं स्थान देतो हे गुरु मार्गामध्ये आपणाला परमेश्वरापर्यंत पोहोचवतात परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्याचा मार्ग गुरूंच्यापासूनच मोकळा होतो आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक मनुष्य गुरूंना खूप मोठं स्थान देत असतो परंतु आजकालच्या काळामध्ये गुरूंच्या व्याख्या बदललेल्या आहेत गुरु हा निस्वार्थी असावा लागतो गुरु हा ज्ञानी असावा लागतो आणि गुरु जो बोलतोय त्या ज्ञानाची अनुभूती त्यानं घेतलेली असावी लागते सत्याचा साक्षात्कार गुरुला झालेला असला पाहिजे तरच तो गुरु असू शकतो परंतु आजकालच्या काळामध्ये आणि यूट्यूबवर तरी सध्या गुरूंनी सुळसुळाट केलेला आहे प्रत्येकजण उठतोय मी गुरु आहे मला हे जमतं मला ते जमतं अध्यात्मातला मी बादशाह आहे अशा आयुर्भावामध्ये दीक्षा देण्याचं चा कार्य चालू करत असतो मी तरी पंधरा सोळा वर्षी मुलं पाहिलेत जे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षे लोकांना दीक्षा देत आहेत असं का तर म्हटले ज्ञानेश्वरसुद्धा लहानच होते आणि चौदाशे वर्षाच्या चांगदेवाला त्यांनी दीक्षा दिली थोडक्यात आणि हे पाहिल्यानंतर खूप हसू येतं कारण हे लोक पुराणातील दाखले देऊन स्वतःची दुकानं चालवत असतात मला तर अशा यूट्यूबवरती काही गुरु भेटलेले आहेत की ते गुरु त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक माणसाला दीक्षा देत असतात त्याला कोणत्याही क्षेत्रातली दीक्षा असू द्या कोणत्याही संप्रदायातली दीक्षा असू दे ते त्या दीक्षा द्यायला तयारच असतात मला एक शंका येते आणि मला एक कोडं पडतं की असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळी श्रीकृष्णाला अनेक विद्या येत होत्या गणेशाला विद्येचा देवता म्हटलं जातं आणि त्यानंतर आत्ता जे युट्यूबला गुरु आहेत हा त्यांचा अवतार की त्यांना त्या सगळ्या विद्या येत आहेत कारण प्रत्येक क्षेत्रातली दीक्षा द्यायला ते तयार आहेत तुम्ही कोणतीही दीक्षा मागा ते म्हणतात मला जमतं मी देतो माझं त्यात मी ट्रेन झालो आहे आणि हे दीक्षा देतात आणि ज्या व्यक्तीने दीक्षा घेतलेली आहे अशा लोकांच्याकडून त्यांना सुरुवातीला महिना दोन महिने सहा महिने बरं वाटतं ठीक आहे आपण दीक्षा घेतली गुरु केले डोळ्यावरती एक आवरण आलेलं असतं आणि हळूहळू त्यांना कळतं की हा गुरु बोगस आहे आज जे गुरु असे म्हणत आहेत की मला प्रत्येक क्षेत्रातली माहिती आहे अध्यात्मातलं प्रत्येक क्षेत्र मला येतं प्रत्येक मंत्राची दीक्षा देऊ शकतो प्रत्येक विद्याची दीक्षा देतो त्या गुरूंना मला एक प्रश्न विचारायचा आहे मला सांगा की एक व्यक्ती इंजिनियर डॉक्टर वकील जज मिलटरी म्हण पोलीसमन रेल्वे चालवणं या सर्व क्षेत्रातलं त्याला एका वेळेला येऊ शकतं का किंवा एक व्यक्ती भारतात जेवढे अभ्यासक्रम आहेत त्यातली सगळे ती डिग्री घेऊ शकते का तर अजिबात नाही दोन घेईल तीन घेईल चार घेईल परंतु सगळ्या डिग्रीया घेणं सगळं ज्ञान घेणं शक्य होत नाही मग अध्यात्मामध्ये एखादी सिद्धी प्राप्त करत असताना किंवा दे एखादी विद्या शिकत असताना तीन वर्ष पाच वर्ष बारा वर्ष चौदा वर्ष त्यामध्ये घालवावे लागतात एक एक विद्ये प्राप्त करून घेण्यासाठी मग आता हे तथाकथित यूट्यूबवरचे गुरु ज्यांना मी जंतू म्हणतो हे व्हायरसचे जंतू आहेत यांनी हिंदू धर्माला खाऊन टाकलं आहे यांनी अध्यात्माची वाट लावलेली आहे हे जंतू हे जंतूंनी किती वर्षात किती विद्या प्राप्त केल्या यांना तर सगळंच येत आहे सगळ्यात विद्येचे ते दीक्षा देत आहेत किती वर्षात किती विद्या प्राप्त केल्या आणि जी पंधरा सोळा वर्षाची मुलं आहे जे दीक्षा देत आहेत ते कशाच्या आधारावर देत आहेत आणि पुढं दीक्षा घेणाऱ्याचं काय होतं म्हणजे हा केवळ ढोंगाचा बाजार आहे म्हणून माझी आपण सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे गुरु दीक्षा घेण्याची गडबड अजिबात करू नका कोणाच्याही बोलण्यावरती जाऊ नका एखादा पोपटासारखा बोलला आणि तुम्हाला समजून सांगितलं याचा अर्थ तो कदाचित ज्ञानी होऊ शकतो कदाचित तो अभ्यासू होऊ शकतो परंतु दीक्षा देण्यासाठी त्या व्यक्तीला अध्यात्मातली अनुभूती यावी लागते अध्यात्म जगावं लागतं अध्यात्माचा साक्षात्कार त्या व्यक्तीला झालेला असावा लागतो आणि असा व्यक्तीच अध्यात्मामध्ये दीक्षा देण्याचा अधिकारी असतो नाहीतर एक आंधळा माणूस रस्त्यानं चालला होता आणि तो ओरडत असतो मला रस्ता दाखवा रस्ता दाखवा इथं कोणी आहे का हे ते शेजारी बसलेला अजून एक आंधळ्यानं ऐकलं आणि तो आंधळा म्हणला हो मी दाखवतो तुला रस्ता मला सर्व रस्ते माहीत आहेत तो आणि कसा तरी चाच पडत गेला त्याचा हात पकडला आणि त्याला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला आणि दोघेही खड्ड्यात गेले आजचे गुरु हे असे आंधळे आहेत की ज्यांना अक्कल तर काढीची नाही परंतु दुसऱ्याला ज्ञान देण्याची घाई झालेली असते आणि हे मोठ्या गर्वाने सांगतात की माझे एक हजार शिष्य आहेत माझे दोन हजार शिष्य आहेत कारण यांची शिष्य वाढवण्याची स्पर्धा चालू आहे कारण एकदा शिष्य वाढवला एकदा एखाद्याचं एक गुरु झालं की दक्षिणा लाटायला हे मोकळे पूजा करून घ्यायला हे मोकळे आमच्या भागात अनेक ठिकाणी अशी परंपराच चालू झालेली आहे की त्या गुरुचे पाय घ्यायचे ताटामध्ये एखाद्या परातीमध्ये ठेवायचे ते पाण्याने धुवायचे आणि ते पाणी शिष्याने प्यायचं हे पाहून खूप मनाला दुःख होतं आदगरोज तो गुरु हलकट आहे त्याची लायकी पण नाही आणि अशा गुरुच्या पायाच्या धुळीची घाण तुम्ही घाण पाणी पिताय त्याची ती ते लायकी आहे का तेवढी मग ही प्रथा चांगली आहे का तर नाही मग याला जबाबदार कोण याला जबाबदार आपण आहात कारण परमेश्वर प्राप्तीसाठी दीक्षा घेणारे खूप छो खूप थोडे लोक आहेत बाकीच्यानं काय हवं आहे मनामधली लालच काहीतरी मिळवायचं आहे मनामधली ईर्ष्या कोणाचा तरी बदला घ्यायचा आहे विद्या प्राप्त करायच्या आहेत ईर्ष्या लालच रागद्वेष यापोटी तुम्ही दीक्षा घेत असता आणि तुमच्या या लालचीचा ईर्षेचा गैरफायदा बरोबर हे तथाकथित गुरु घेत असतात म्हणून मी एक सांगतो की अध्यात्मामध्ये कोणाच्याही पाठीमागं लागू नका परमेश्वराला प्रार्थना करा की हे परमेश्वरा तुझ्या प्राप्तीची मला आस लागलेली आहे तू मला मिळालाच पाहिजेस आणि म्हणून मला एक योग्य गुरु तूच उपलब्ध करून दे आणि अशी प्रार्थना करत राहा कोणाच्याही पाठीमागं लागू नका आणि गुरु दीक्षा घेण्याची गडबड अजिबात करू नका जो गुरु म्हणतो की माझे पाचशे शिष्य आहेत एक हजार शिष्य आहेत तो गुरु केवळ संख्या त्यानं वाढवलेली असते जबाबदारी काहीच नाही जर एक बाप म्हणला की मला एक हजार मुलं आहेत तर किती मोठी जबाबदारी वाढली कारण तो बाप आहे त्या मुलांचा त्यांची सगळी जबाबदारी त्याची झाली तसं जो गुरु म्हणतो ना माझे एवढे शिष्य आहेत जर तेवढे शिष्य आहेत तर तेवढी मोठी जबाबदारीसुद्धा तुझी आहे आजकाल आपण पाहिलंच असेल हे पाचशे हजार दोनशे तीनशे शिष्यवाले गुरु तर खूप आहेत पन्नास लाख शिष्य असणारे गुरु आज जेलमध्ये आहेत असे कितीतरी गुरु पन्नास लाख पंचवीस लाख शिष्य असणारे गुरु जेलमध्ये आहेत म्हणजे त्यांनासुद्धा हे इतके लोक ओळखू शकले नाहीत आणि ह्या तुटपुंजांचं काय म्हणून माझी एक विनंती आहे की आता हे जे जंतू निर्माण झालेत ना यूट्यूबमार्फत मार्केटिंग करून की मी गुरु मी गुरु मी गुरु मी दीक्षा देतो मी दीक्षा देतो आणि हे तुमच्या एखाद्या भिकाऱ्यासारखे मागं लागलेले असतात दीक्षा घ्या दीक्षा घ्या म्हणून यांच्याकडून दीक्षा घेऊ नका कुणाकडूनच घेऊ नका दीक्षा घेण्याची घाई करू नका तोपर्यंत परमेश्वराचं नामस्मरण करा परमेश्वराला प्रार्थना करा की मला योग्य गुरु मिळावा परंतु असं कोणाच्या मागं लागू नका तुम्हाला अध्यात्मातली बऱ्याच लोकांना ही माहिती नाही तुम्हाला एक एक्साइटमेंट एक आहे एक्साइटमेंटखाली तुम्ही गुरु दीक्षा घेताय आणि असे सुद्धा मी लोक पाहिलेत की ज्यांचे दहा दहा गुरु त्यांनी बदललेत हा पटला नाही तो पटला नाही आपली पण एक प्रवृत्ती असते या की या महाराजाचं बरं वाटलं की त्याचं व्हिडिओ थोडं पाहायचं या देवाचं गुण आलं की त्या देवाला थोडं जायचं साईबाबांचा गुण नाही आलं की स्वामी समर्थांच्याकडे जायचं स्वामी समर्थ बरे वाटले नाही की परत दुसऱ्याचे एक महाराज गाठायचे असे गुरु बदलण्याची पण आपली सवय असते आपण एक्साइटमेंट खाली जगत असतो आणि प्रत्यक्षात याच गोष्टीचा हे बंधू लबाड गुरु तुमचा फायदा घेत असतात म्हणून कोणीही तुम्हाला जर मसेल मी दीक्षा देतो आहे तर तुम्ही त्याच्यानं नादाला लागू नका थोडं वेट करा थोडं थांबा ईश्वराला प्रार्थना करा कारण हल्ली गु गुरु मध्ये स्पर्धा आहे शिष्य वाढवण्याची आणि ते गर्वानं सांगतात माझे एवढे शिष्य मी एवढ्या शिष्यांचा गुरु अरे पण गुरु म्हणजे काय फक्त दक्षिणा घेतलीस त्यांची जबाबदारी काय घेतलीस तू काही घेतलेली नाही आणि हल्लीच्या काळात आज सुद्धा यूट्यूबवर असं झालेलं आहे आता पहा हा मी एक विषय मांडलेला आहे आता कालांतरानं काही व्यक्ती हे माझे व्हिडिओ पाहतील या व्हिडिओमधले काही मुद्दे चोरतील आणि तोडून मोडून पुन्हा एक स्वतःचा एक व्हिडिओ स्वतः बनवतील असे विचार गुरु गुरुसुद्धा आता हल्ले बरेच तयार झालेले आहेत आणि असे चोरटे गुरु तुम्हाला दीक्षा काय देणार आहेत जे दुसऱ्यांचं ज्ञान चोरून यूट्यूबला व्हिडिओ टाकतात तर हे पण योग्य नाही आहे आणि यांच्या नादालाही लागू नका कारण मी आज सुद्धा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय की एक विद्या मिळवण्यासाठी तीन वर्ष चार वर्ष बारा वर्ष चौदा वर्षाचा काळ जातो आणि मग हे तर लोक असे म्हणतात की मला सगळ्याची विद्या येत आहेत यांचं वय किती असेल असेल कोणाचं तीस असेल कोणाचं पस्तीस असेल कोणाचं चाळीस असेल कोणाचं साठ असेल अगदी कोणाचं शंभरसुद्धा असेल मग एवढ्या वर्षाच्या वयामध्ये तुम्ही किती विद्या प्राप्त करू शकता इतक्या विद्या नाही प्राप्त करू शकत ना एक वारकरी संप्रदायाची व्यक्ती दुसऱ्या वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीला दीक्षा देऊ शकते परंतु वारकरी संप्रदायाची व्यक्ती शाक्त सांप्रदायिक दीक्षा देऊ शकत नाहीत पण हल्ली यूट्यूबवर आता असे काय जंतू आहेत ते प्रत्येक क्षेत्रातील तुम्हाला दीक्षा देत आहेत काही काहींचं तरी पंधरा सोळासुद्धा आहे असे सुद्धा गुरु झालेत आणि तुम्ही मेंढरांसारखं जगत असता एक मेंढरू पुढे गेले की तुम्ही बी गेला जरा काय पटलं की चला चला देतोय दीक्षा फुकट मिळते आव फुकट काय नाही विकत काय कोण तुमची दीक्षाला पैसे घेत आहे कोण तुम्हाला दीक्षेला फुकट देत आहे हा विषय महत्त्वाचा नाही ती दीक्षा किती खरी आहे तो गुरु किती खरा आहे हे महत्त्वाचं आहे म्हणून माझी नम्र विनंती आहे की गुरु दीक्षा घेण्याची आपण गडबड करू नका कुठंच घेऊ नका थोडा वेळ थांबा ईश्वराला प्रार्थना करा रोज प्रार्थना करा एक दिवस तुम्ही जर खरे भक्त असाल तर एक दिवस ईश्वर तुमची प्रार्थना जरूर ऐकेल आणि तुमचा गुरु तुम्हाला शोधत येईल हे माझं वाक्य आहे मनात जर तळमळ असेल तर गुरु तुम्हाला शोधत येईल याबद्दल माझं चॅलेंज आहे फक्त असल्या कुठल्याही आंडो पांडो आणि धोंडो अशा गुरूंच्या नादाला लागून वेळ पैसा आणि आयुष्य बर्बाद करू नका दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष ज्यांनी दीक्षा घेतल्या त्यांचे गुरु आता जेलमध्ये आहेत पंचवीस पंचवीस वर्षे जे ज्या गुरूंच्या सानिध्यात होतं ते गुरु आता जेलमध्ये आहेत म्हणजे तुमचा पंचवीस वर्षाचं आयुष्य फुकट गेलं संपूर्ण दिशा वाया गेली त्यामुळं अध्यात्मधलं काहीही करा तुम्ही विषय तो नाही पण गुरु शोधत असताना गुरु योग्य असावा याच्यासाठी चोखळंदनपणे मार्ग स्वीकारा कोणाच्याही नादाला लागू नका कुठल्याही भूलभूल याच्या किंवा कुठल्याही मार्केटिंगच्या नादाला लागू नका हल्ली यूट्यूबवरती भयंकर मार्केटिंग केली जाते ते एक प्रकारचं समोहन असतं आणि हे पाहून तुम्ही समोहित होता आणि मग असं वाटतं की हा हा ही व्यक्ती खूप मोठी आहे कधी कोण पर्चा लिहून देतो आहे कोणी काही चमत्कार करून दाखवतो आहे कोणी काही अनुभव सांगतो आहे असं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न आज इथं आलेले आहेत म्हणून माझी आपणास कळकळची विनंती आहे की आपण कोणाकडूनही विनाकारांची दीक्षा घेऊ नका विचार करा की आपण करतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे कोणाच्याही भूलभुलाच्या नादाला भुल लागू नका ईश्वराला प्रार्थना करा मनापासून प्रार्थना करा तो तुमचा ऐकेल आणि तुम्हाला खरा गुरु मिळेल मात्र भूलभुलंच्या नादाला लागू नका ही माझी विनंती आहे तसंच हे व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व दर्शकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्हाला जर खरं अध्यात्म शिकायचं असेल तर कधी कधी तुमच्या मनासारखंच उत्तर पुढून येणार नाही जे सत्य आहे ते येईल जे तुम्हाला पटतंय ते नाही येणार माझ्याकडे अनेक लोक येतात त्यांचे प्रश्न घेऊन आणि ज्यावेळेला ते प्रश्न घेऊन येतात कुणाला काय अडचण असते काय असते आणि ज्यावेळेला मी त्याचं सर्व निरीक्षण करतो त्यावेळेस मला असं कळतं की याला काय अध्यात्मक का अडचण नाही आहे किंवा बाहेरील कुठल्या बाधेची अडचण नाही आहे याला मानसिक विकार आहे त्यावेळेला मी त्याला डायरेक्ट सांगतो की तू मान उपचार तज्ञांच्याकडे जा त्यावेळेला त्या व्यक्तीला पटत नाही नाही म्हणतो तुम्ही खोटं सांगताय मी काय वेडा आहे का आणि पुन्हा तो बुवा बाबांच्या नादाला लागतो आणि पूर्ण वेडा होऊन एक दिवस फिरतो माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तीला मी जे सत्य असेल योग्य असेल तेच सांगतो तुम्हाला पटल असं नाही तुम्हाला पटो अथवा न पटो तुम्ही माझ्याकडे या अथवा येऊ नका तुम्ही माझा व्हिडिओ पहा अथवा पाहू नका परंतु जे सत्य आहे ते मी सांगत राहीन कारण माझ्या चॅनलचं नावच सनातन सत्य आहे तर माझ्या सर्व लाडक्यांना माझी एक नम्र विनंती आहे की पुन्हा एकदा विनंती करतो भूल भुलया गुरूंच्या नादाला लागू नका आदोगर चार पाच महिने कंप्लीट गुरुवरती अभ्यास करा शास्त्रामध्ये चोखावून पहा की गुरु कसा असतो गुरु म्हणजे काय आणि मग गुरूंच्या नादाला लागा कुठल्याही भूलभुलयाच्या लुंग्या सुंग्याच्या नादाला लागून आयुष्य बरबाद करू नका आजकाल फसवण्याचे अनेक पॅटर्न आलेले आहेत अनेक लोक फसवतात म्हणून तुम्ही घरच्या घरी भक्ती चालू ठेवा ईश्वराला रोज प्रार्थना करा अक्षरशः रडून प्रार्थना करा की हे ईश्वरा हे परमेश्वरा तुम्हाला हवा आहेस तुम्हाला पाहिजे आहेस मला तुझी प्राप्ती करायची आहे आणि मला माहीत नाही कशी करू तर एक दिवस हा परमेश्वर तुम्हाला तुमचा गुरु अवश्य मिळवून देईल ही माझी गॅरंटी आहे फक्त बोलबुला यांच्या नादाला लागू नका आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द असे जाईल घंटेचे बटन अवश्य दाबा तसेच ज्यांना कोणाला माझ्याशी फोनवरती बोलायचं आहे त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जय आदिशक्ती